दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात प्रचाराचे नारळ फोडतायत. हिंगणा नाक्यापासून देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो निघणार आहे, तर दक्षिण पश्चिम नागपूरच्या मुख्य मार्गावरनं हा शो जाणार आहे. या रोड शोच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस शक्ती प्रदर्शन करणार आहेत. थोड्याच वेळात या रोड शोला सुरुवात होईल. या संदर्भात आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्याला माहिती देत आहेत. रजत, अर्थातच मोठी तयारी असेल आता तिथे. किती वेळात हा रोड शो सुरू होणार आहे, काय माहिती याबद्दल? नक्कीच, पूर्वी हिंगणा नाका जो परिसर आहे त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने गोळा झालेले आहे आणि थोड्या वेळामध्येच या रोड शोला सुरुवात होणार आहे आणि महिला जे आहेत त्या रोड शोच्या साठी मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहोचलेले आहेत. देवेंद्र फडणवीस अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचतील आणि त्याच्यानंतर या प्रचार रॅलीला जी आहे ती रितसर सुरुवात होणार आहे. मोठा शक्ती प्रदर्शन एक केलं जात आहे आज. स्वाभाविक आहे, लोकांचा लाडका देवाभाऊ, जनतेचा लाडका देवाभाऊ या दक्षिण पश्चिम नागपुरातील आपला देवेंद्र, तुमचा माझा देवेंद्र असा देवेंद्र पुन्हा सहाव्यांदा निवडणुकीला उभा आहे. त्याच्याबद्दलचा उत्साह सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि शक्ती प्रदर्शनापेक्षा कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड आहे आणि त्यामुळे आज पहिला दिवस आहे. 100% 75,000 वरच्या लीडने आम्ही जिंकून येणार आहे. नक्कीच, पूर्वी ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, देवेंद्र फडणवीसांच्या प्रचाराची औपचारिक सुरुवात जेव्हा होत आहे तर संपूर्ण नागपुरातील कार्यकर्ते आणि खास करून त्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूरमधील कार्यकर्ते जे आहेत ते या हिंगणा नाका परिसरामध्ये पोहोचलेले. अवघ्या काही मिनिटांमध्ये या रोड शोला सुरुवात होईल. पूर्वी धन्यवाद रजत आपण दिलेल्या माहितीबद्दल. यावरती आपण लक्ष ठेवून राहूच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.